मेट्रो 3 ची पहिली चाचणी होत आहे आरेच्या सारीपूत नगर येथील ट्रॅकवरती पहिली चाचणी होती आहे। कुलाबा वांद्रे सिप्स मार्गावरच्या मेट्रो 3 ची पहिली चाचणी होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या चाचणीसाठी उपस्थित झाले आहेत, पोहोचले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या मेट्रो 3 च्या चाचणीला पोहोचले आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कार्यक्रम स्थळी पोहोचलेत। कारशेडचा वाद असताना मेट्रो 3 ची चाचणी होतीये। सिप्स ते बीकेसी हा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सुरू करण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न असेल। कुलाबा वांद्रे सिप्स मार्गावरच्या मेट्रो 3 ची पहिली चाचणी होतीये। आपण ही ताजी दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांनी मिळून या चाचणीला सुरुवात केलेली आहे, उद्घाटन केलंय। आरेच्या सारीपूत नगर येथील ट्रॅक वरती पहिली चाचणी होणार आहे। एकीकडे आरे कारशेडला पर्यावरणवाद्यांचा विरोध होत असताना दुसरीकडे मात्र चाचणी सुरू करण्यात आली आहे। आरेच्या सारीपूत नगर येथील ट्रॅक वरती ही चाचणी होणार आहे। कुलाबा वांद्रे सिप्स मार्गावरच्या मेट्रो 3 ची पहिली चाचणी होतीये। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची सुरुवात केली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ झालाय। कारशेडचा वाद एकीकडे सुरू असताना दुसरीकडे मेट्रो 3 ची चाचणी होतीये। कुलाबा वांद्रे सिप्स मार्गावरच्या मेट्रो 3 ची पहिली चाचणी होत आहे, तेथील आपण ही दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ झालाय। कुलाबा वांद्रे सिप्स मार्गावरच्या मेट्रो 3 ची पहिली चाचणी होतीये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचले आहेत, त्यांच्या हस्ते शुभारंभ झालाय। थोड्याच वेळात ही पहिली चाचणी होणार आहे। एकूण 8 डब्यांची पहिली मेट्रो असेल। धारावी आणि बीकेसीला जोडण्यासाठी 3 भुयारे आहेत, प्रत्येकी 42 टन वजनाचा कोच असेल। मुंबई मेट्रो 3 ची पहिली चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ होतोय। सारीपूत नगर येथे उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या कारशेडमध्ये मंगळवारी मेट्रो 3 च्या चाचणीला सुरुवात होतीये। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या चाचणीला शुभारंभ झाला आहे। या मेट्रोमध्ये आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसणार आहेत, चाचणी करणार आहेत। सारीपूत नगर ते मरोळ अशी 3 किलोमीटर पर्यंत ही पहिली चाचणी होणार आहे। एकीकडे आरे कारशेडला पर्यावरणवाद्यांचा विरोध होत असताना दुसरीकडे मात्र मेट्रो 3 ची चाचणी होतीये। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये या चाचणीला सुरुवात झाली आहे, शुभारंभ त्यांच्या हस्ते झालाय। सारीपूत नगर ते मरोळ अशी 3 किलोमीटर पर्यंत पहिली चाचणी होतीये। तर सिप्स ते बीकेसी हा पहिला टप्पा
डिसेंबर 2023 पर्यंत सुरू करण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न असेल. थोड्याच वेळात ही मेट्रो रवाना होईल. मेट्रो 3 चे कारशेड आरेमध्ये बनवण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर या प्रकल्पाला वेग आला. आरेमध्ये कारशेड बनवण्यास पर्यावरण संघटनांकडून पर्यावरणवाद्यांकडून विरोध होत असतानाच मंगळवारी एमएमआरसीएल कडून मेट्रोची चाचणी घेतली जाते. आंध्र प्रदेशमधील श्री सिटी येथे तयार करण्यात आलेल्या रेल्वेने 1400 किलोमीटरचा पल्ला गाठत 2 टप्प्यात मेट्रोचे 8 डबे मुंबईत दाखल झाले. या 8 डब्यांची जुळवणी करून आरेच्या सारीपूत नगरातील तात्पुरत्या सुविधेमध्ये एक रेल्वे तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या मेट्रोची चाचणी करतायत. शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आलाय. सारीपूत नगर ते मरोळ अशी 3 किलोमीटर पर्यंत ही पहिली चाचणी होतीये. आपल्या प्रतिनिधी नुपूर पाटील या ठिकाणी आहेत. नुपूर, सध्याची काय तिथली परिस्थिती आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच, कुलाबा वांद्रे आणि वांद्रे सिप या मार्गावरील मेट्रो 3 ही मार्गिका आहे आणि या मार्गिकेवरील मेट्रो 3 हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची जी ट्रायल रन आहे ती आज होणार आहे आणि यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील हजर आहेत. आता मेट्रोची पाहणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे करत आहेत आणि त्यानंतर ते बाहेर आल्यानंतर हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला तर सुरुवात होईलच, पण तत्पूर्वी या मेट्रो मार्गी ही ट्रायल रन साठी आज उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी हजेरी दर्शवलेली आहे. खरं तर ही मेट्रो सारीपूत नगर ते मरोळ नाका इथपर्यंत पहिला टप्प्यातील ट्रायल रन हा पार पडणार आहे. ही मार्गिका एकूण 3 किलोमीटरची आहे आणि मेट्रोमधील एक वैशिष्ट्य पाहिलं तर ट्विन बिटेड लो व्हायब्रेशन ट्रॅक हाय अटेन्युशन ही नवीन प्रणाली असल्यामुळे या मेट्रोमध्ये व्हायब्रेशन नियंत्रित असणार आहे आणि त्याच पद्धतीने हे जे नवीन प्रणाली आहे ही प्रणाली अद्याप कुठल्याही भूमिगत मेट्रो मध्ये वापरण्यात आलेली नाहीये, त्यामुळे ही पहिली मेट्रो अशी आहे की ज्यामध्ये ही प्रणाली वापरून व्हायब्रेशन कंट्रोल करण्यात येणार आहे आणि हा भूमिगत असलेला पहिला प्रकल्प ज्याची ट्रायल रनला सुरुवात आज झालेली आहे. तर दुसरीकडे नीलम, आपण पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयात एकंदरीत आरे मेट्रो कारशेड संदर्भातली सुनावणी आज पार पडणार आहे. 7 याचिकांवर एकत्र सुनावणी आज पार पडणार आहे. आता सर्वोच्च न्यायालयाकडून काय निर्णय येतो हा वेगळा प्रश्न राहिला, परंतु एक आज या भागातील म्हणजेच कुलाबा वांद्रे आणि सिप या मार्गिकेवरील ही मेट्रोची ट्रायल रन जी आहे ती एक ऐतिहासिक ठरणार आहे. नक्कीच नुपूर, आपण पाहतोय मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. तर एकीकडे आपण पाहिलं तर आरे कारशेडला पर्यावरणवाद्यांचा विरोध होतोय, तर दुसरीकडे ही मेट्रो 3ची चाचणी होतीये, कशा प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत? नक्कीच, कुलाबा वांद्रे सिप मेट्रो 3 या मार्गिकेचा हा पहिलीच चाचणी आहे. तर आणि दुसरीकडे न्यायालयात हे प्रकरण असल्यामुळे एकंदरीत आता निर्णयाकडे सुद्धा लक्ष लागून राहिलेलं आहे. आता निर्णय झाल्यानंतर काय त्या प्रतिक्रिया समोर येतीलच, परंतु ही जी मेट्रो आहे ती श्री सिटी आंध्र प्रदेशात असलेलं श्री सिटी येथून 1400 किलोमीटरचा पल्ला गाठत शेवटी आज इथपर्यंत पोहोचलेली आहे. या मेट्रोचे जे 8 डबे आहेत ते श्री सिटी येथून मागवण्यात आलेले आहेत आणि येथे त्याची तात्पुरती जुळवणी करून आता मेट्रोचे ट्रायल रनला सुरुवात होणार आहे. नुपूर, आणखीन काय या मेट्रोची वैशिष्ट्य सांगू शकाल का? नक्कीच, मेट्रोची वैशिष्ट्य पाहिली तर 8 डब्यांच्या गाड्यांसाठी 95 किलोमीटर प्रति तास ही उच्च नियोजित या मेट्रोची गती आहे आणि 85 किलोमीटर प्रति तास ही मेट्रो प्रवास करणार आहे. 8 डब्यांची जी ही मेट्रो आहे तिचा
तिच्यामध्ये ट्विन बिटेड लो व्हायब्रेशन ट्रॅक हाय अटेन्युशन ही एक नवीन प्रणाली आहे ज्यामुळे व्हायब्रेशन कंट्रोल होणार आहे या मेट्रोमध्ये. आणि या मेट्रोमध्ये रोलिंग स्टॉक आणि ट्रॅक या दोन्ही डिझाईनची जी योग्यता आहे ती सिद्ध करण्यासाठीचा हा जो आजचा ट्रायल रन आहे तो होणार आहे. मुंबई मेट्रो लाईन 3 या ट्रेनच्या 8 डब्यांची मेट्रो 8 डब्यांची आहे. त्याच पद्धतीने मुंबई या संपूर्ण भूमिगत मेट्रोसाठी 25 किलो व्होल्ट एसी ट्रॅक्शन सुद्धा यामध्ये असणार आहे. स्वयंचलित प्रकाश नियंत्रण वैशिष्ट्य सुद्धा वीज प्रणाली ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी या मेट्रोमध्ये मदत करणार आहे. प्रवाशांच्या सुलभतेसाठी विशेषतः वर्दळीच्या तासांमध्ये मेट्रो कारच्या प्रत्येक बाजूला 4 दरवाजे असणार आहेत आणि प्रवाशांना चढण्या आणि उतरण्यासाठी हे दरवाजे दिले जाणार आहेत. मेट्रो डब्यांसाठी चांगल्या प्रतीचे हे डबे जे आहेत ते विशिष्ट प्रतीचे बनवण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीने ट्रेन ते परिचालन नियंत्रण कक्षा दरम्यान त्रुटी मुक्त आणि उच्च गतीने माहितीचे संदेश वहन होण्यासाठी ऑन बोर्ड ट्रेन कंट्रोल मॅनेजमेंट सिस्टम म्हणजेच TCMS सुद्धा यामध्ये पुरवण्यात आलेला आहे. 95 किलोमीटर प्रति एक्सेल 17 टन असा जास्त एक्सेल लोड अंगीकारल्याने 8 डब्यांची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता जी आहे ती वाढणार आहे. मेट्रो ट्रेनच्या या डब्यांची रुंदी 3200 मिलीमीटर असून नुपूर्वी तुम्हाला काही काळासाठी थांबवते. आपण पाहतोय, आपण ताजी दृश्य पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता या मेट्रो 3 ची पहिली चाचणी करून त्याला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी थोड्याच वेळात आता ह्याला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. हिरवा झेंडा दाखवून आता ह्या मेट्रोला सुरुवात झाली. थँक्यू व्हेरी मच. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून या चाचणीला सुरुवात केली. आरे सारीपूत नगर येथील ट्रॅकवर ही चाचणी होतीये. सारीपूत नगर ते मरोळ नाका ही चाचणी होणार आहे. मेट्रोला हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय. सारीपूत नगर ते मरोळ नाका असा 3 किलोमीटर पर्यंतचा हा अंतर असेल. ही पहिली चाचणी होतीये. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. शुभारंभ करण्यात आलाय. सारीपूत नगर ते मरोळ अशी 3 किलोमीटर पर्यंत ही पहिली चाचणी होतीये. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आपण पाहतोय. आरेच्या सारीपूत नगर ट्रॅकवर पहिली चाचणी होतीये. कुलाबा वांद्रे सिप्स मार्गावरच्या मेट्रो 3 ची पहिली चाचणी होत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवलाय. भारतात प्रथमच नव्या प्रकारचे क्रॅक स्ट्रक्चर वापरण्यात आलेत. कुलाबा वांद्रे सिप्स मार्गावर ही मेट्रो 3 ची चाचणी होतीये. तांत्रिक सुधारणांसाठी ही चाचणी होत आहे. सारीपूत नगर येथे उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या कारशेड मध्ये मंगळवारी
मेट्रो 3 चाचणीला सुरुवात झाली। मेट्रो 3 कारशेड आरे मध्ये बनवण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर या प्रकल्पाला वेग आला। आरे मध्ये कारशेड बनवण्यास पर्यावरण संघटनांकडून विरोध होत असतानाच मंगळवारी एमएमआरसीएल कडून मेट्रोची चाचणी घेतली जाते। आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथे तयार करण्यात आलेल्या रेल्वेने 1400 किलोमीटरचा पल्ला गाठत 2 टप्प्यात मेट्रोचे 8 डबे मुंबईत दाखल झाले। या 8 डब्यांची जुळवणी करून आरेच्या सारीपूत नगरातील तात्पुरत्या सुविधेमध्ये एक रेल्वे तयार करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ झालाय। अशा महिलेच्या खांद्यावर आहे आणि ही महिला म्हणजे आमच्या मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनीताई भिडे मॅडम। खरं त्यांना हा कधीच भार वाटत नाही, योग्य वेळेत तो मुंबईच्या नागरिकांसाठी सशर्तपणे बहाल करतील अशी मी विनंती करते। एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आर रमण्णा त्यांना कौतुकाचा हा पुष्पगुच्छ सन्मानाने इथे देत आहेत। आज इथे डिरेक्टर सिस्टम अजय भट सर उपस्थित आहेत, डायरेक्टर प्रोजेक्ट सुबोध गुप्ता सर उपस्थित आहेत, डिरेक्टर फायनान्स अबोध खंडेलवाल सर इथे उपस्थित आहेत, एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आर रमण्णा, नंतर एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर रोल स्टॉक राजीव सर आणि एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर सिग्नलिंग राजीव कुमार हेही उपस्थित आहेत। आपण सर्व अधिकारी, संचालक मंडळ आणि माध्यम प्रतिनिधी यांचं मेट्रो मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीनं मनपूर्वक इथे स्वागत करते। खरंच आज एक ऐतिहासिक क्षण आहे। मुंबई उपनगरामध्ये अनेक जी आता प्रवाशांची कोंडी होती ती आता पूर्ण झाल्यानंतर, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 17 लाख प्रवासी या मेट्रोने प्रवास करतील असा हा उत्तम असा प्रकल्प आहे। या मेट्रो रेल्वेमुळे वाहनांची वाहतूक 35% कमी होणार आहे, त्यामुळे इंधनांची बचत 2.43 लाख लिटर प्रतिदिन बचत होणार आहे असा हा इतका सुंदर प्रकल्प आहे। आजच्या या शुभदिनी आमच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनीताई भिडे मॅडम काय म्हणतात हे ऐकण्याची आम्हाला इच्छा आहे, त्यांचं मनोगत इथं व्यक्त व्हावं। अश्विनीताई नमस्कार। आजच्या मेट्रो 3 कारशेड आरेमध्ये बनवण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर या प्रकल्पाला वेग आलाय। एकूण 8 डब्यांची ही पहिली मेट्रो आहे, तर सिप्स ते बीकेसी हा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सुरू करण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न आहे। कुलाबा वांद्रे सिप्स मार्गावरच्या मेट्रो 3 पहिली चाचणी होतीये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ झालाय। हिरवा झेंडा या मेट्रोला दाखवण्यात आलाय। आरेच्या सारीपूत नगर ट्रॅकवर ही पहिली चाचणी होतीये। येथील आपण ही ताजी दृश्य पाहतोय। आरेच्या सारीपूत नगर येथील ट्रॅकवरती ही चाचणी होती। एकीकडे आरे कारशेडला पर्यावरणवाद्यांचा विरोध होत असताना दुसरीकडे मात्र या चाचणीला सुरुवात होतीये। कुलाबा वांद्रे सिप्स मार्गावरच्या मेट्रो 3 पहिली चाचणी होतीये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ झालाय। सारीपूत नगर ते मरोळ अशी 3 किलोमीटर पर्यंत पहिली चाचणी झाली आहे। सारीपूत नगर ते मरोळ नाका अशी ही चाचणी होतीये।
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलाय. बोगद्याचा काही भाग नदीखालील काही भाग तिवाराखाली आहे. धारावी आणि बीकेसीला जोडण्यासाठी 3 भुयारे आहेत. सारीपूत नगर येथील ट्रॅकवर ही चाचणी होतीये. सारीपूत नगर ते मरोळ नाका अशी ही चाचणी होणार आहे. बीकेसी मेट्रो स्टेशन हे मिठी नदी खालून जाणारं एकमेव आहे. सर्वात लांब स्टेशन हे आहे. मेट्रो प्रकल्पातलं सर्वात लांब स्टेशन आहे. बीकेसी हे मेट्रो प्रकल्पातलं सर्वात लांब स्टेशन. सारीपूत नगर ते मरोळ नाका अशी ही चाचणी होतीये. अश्विनी भिडे या कार्यक्रमातून बोलतायत. संपूर्ण या मेट्रोची माहिती देत आहेत. उपस्थित मान्यवरांचं स्वागत करतायत. ते 350 माणसं अशी एकूण 2400 माणसानं एका वेळेला ही गाडी घेऊन जाऊ शकते. आणि 70,000 PHPDT असणारा हा कदाचित आपला एकमेव प्रकल्प मुंबईमधला असावा. आणि तसाच संपूर्ण भुयारी असलेला भारतातला हा एकमेव प्रकल्प आहे. आणि अशा प्रकल्पामध्ये ट्रेनचं महत्त्वही खूप असतं, कारण त्याच्यातवरच सगळ्या प्रकल्पाचा भार असतो. आणि त्यामुळे अतिशय उत्तम दर्जाची पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञान असणारी अशी ट्रेन आपण या प्रकल्पासाठी निर्माण केलेली आहे. त्याला ॲक्वालाईन ही जी ही या मेट्रो लाईन 3 ॲक्वालाईन अशा प्रकारची थीम मिळालेली आहे. त्यामुळं मुंबईचा जो समुद्रकिनारा आहे, इथलं जे सगळं मरीन कल्चर आहे, त्याचा एक रिफ्लेक्शन या ट्रेनच्या रंगामध्ये, त्यातल्या रंगसंगतीमध्ये आणि त्याच्या डिझाईनमध्ये आपल्याला दिसतं. याची पूर्ण दखल आम्ही घेतलेली आहे. आणि आता पुढच्या डिसेंबर 2023 याचा पहिला टप्पा म्हणजे आरे कार्डेपोपासून ते BKC पर्यंतचा सुरू करण्याचा आमचं पूर्णपणे तयारी आहे. त्याच्यामध्ये खूप आव्हानं आहेत, पण मला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय आणि राज्य शासनाच्या पाठिंबानं आणि मुंबईकरांच्या पूर्ण अशा सपोर्टच्या आधारावरती आम्ही हे शिवधनुष्य निश्चितपणे पेलू. आपला सर्वांचं सहकार्य याच्यामध्ये आजपर्यंत मिळालेलं आहे, तसेच त्याला यापुढेही मिळावं आणि शासनाकडूनही आम्हाला अशाच प्रकारचा सपोर्ट कायम मिळत राहावा अशी इच्छा व्यक्त करते. या आजच्या या शुभप्रसंगाच्या निमित्ताने आपणा सर्वांना शुभेच्छा देते. आणि ज्यांनी ज्यांनी ही आजचा हा महत्त्वाचा माइलस्टोन साधण्यासाठी आम्हाला मदत केली, ज्याच्यामध्ये माझे सर्व अधिकारी आहेत, विशेषतः डायरेक्टर सिस्टीम आणि त्यांची पूर्ण टीम, रोलिंग स्टॉकची पूर्ण टीम, आमचे कन्सल्टंट, त्याचबरोबर ती अल्स्टॉम इंडिया ज्यांनी ह्या प्रकल्पाचं, या ट्रेनचं मॅन्युफॅक्चरिंग केलं आहे, त्यांचे सुद्धा मी या निमित्ताने आभार मानते. MMRCच्या प्रत्येक अधिकाऱ्याचं आणि कर्मचाऱ्याचं ह्याच्यामध्ये असलेलं योगदान आहे, त्यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि यासाठी माझे जे यापूर्वीचे अधिकारी होते, श्री रणजित सिंग देओल आणि SVR श्रीनिवास सर यांनी सुद्धा, कारण हा जो निर्णय होता की आपण डेपो नाही आहे तर आपण एक तात्पुरती व्यवस्था तयार करू आणि जी ट्रेन, जी आपली टनेल तयार झाली आहे त्याचा वापर करून आपण या ट्रायल सुरू करू, याबद्दलचे निर्णय त्यांनी सुरुवातीला घेतले आणि त्याच्यामुळेच आज आम्ही त्याची फलश्रुती आहे ती आपल्याला दिसते. मला असं वाटतं यापुढे आता हा प्रकल्प थांबणार नाही, त्याची घोडदौड नक्कीच सुरू राहणार आणि पुढच्या काही काळात अजून 9 ट्रेन्स आम्ही इथे आणू. जसजसं या ट्रेनची चाचणी पूर्ण होईल आणि टनेल पुढे आम्हाला सहार रोड येथे क्रॉसओव्हरसुद्धा थोड्या दिवसामध्ये तयार होईल, त्याच्यानंतर ती ट्रेन दुसऱ्या ट्रॅकवर जाऊ शकेल आणि अजून नवीन ट्रेन आम्ही आणू, अशा पद्धतीने पुढच्या टप्प्यामध्ये काम होऊन या प्रकल्पाचं जे कमिशनिंग आहे ते ठरल्याप्रमाणे डिसेंबर 2023 करण्याचा या निमित्ताने मी पुन्हा एकदा आमचा मानस व्यक्त करते आणि आपल्या सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद मॅडम. तुमच्यामध्ये आम्ही माँ दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी, अन्नपूर्णा अशा सर्व देवींचं रूप पाहतो, तर तुमच्या हातामध्ये संपूर्ण मुंबईकरांचे आशीर्वाद, त्या आशीर्वादामुळे तुमचं बळ वाढो आणि लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण हो अशी मनपूर्वक इच्छा आहे. संपूर्ण जग
त्याच्यापेक्षा आपली मुंबई जवळ आणण्याचा हा प्रयत्न आहे. हे विश्वची माझे घर संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे आणि या प्रकल्पाचं मुळे हे मुंबई आता जवळ येणार आहे. एकूण 27 भुयारी स्थानक याच्यामध्ये आहे, त्यातलं एकच फक्त जमिनीवर आहे. यामुळे संपूर्ण मुंबई कशी जवळ येईल तर बांद्रे कुर्ला संकुल यासारख्या वाणिज्य केंद्रांसमवेत आंतरजातीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांना तसंच मरोळ औद्योगिक वसाहत आणि सिप्स यासारख्या भागांना मेट्रो सेवेनं आता जोडलं जाणार आहे. काळबादेवी वरळी प्रभादेवी विमानतळ मरोळ उद्योग वसाहत आणि सिप्स यासारख्या रेल्वेसेवा न असलेल्या भागांना मेट्रो रेल्वा सेवे आता उपलब्ध होणार आहेत. माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आता इथे उपस्थित आहेत. त्यांनी छान हिरवा सिग्नल देऊन आपल्या मेट्रोला पुढे जाण्याचा इशारा केला. त्यांच्या एकंदरीत कामाचा आवाका बघता तुम्ही घेतलेले अनेक प्रकल्प बुलेट ट्रेनच्या वेगाने धावत या मनपूर्वक आपल्याला शुभेच्छा देते आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी इथे आमंत्रित करते. आजच्या या अतिशय ऐतिहासिक अशा क्षणाला या मेट्रोला हिरवी झेंडी दाखवण्याकरता उपस्थित झालेले आपले माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, जापानचे डेप्युटी कौन्सिल जनरल कनेको तोशिहिरो सान या ठिकाणी उपस्थित, आपल्या या मेट्रोचं काम ज्यांनी पहिल्या दिवशीपासनं अतिशय ताकदीनं उभं केलं त्या श्रीमती अश्विनी भिडे, आपले MMRCL चे सर्व अधिकारी